पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात येत आहे. पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात येत आहे. बडनेरा शहरात होत असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदीच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी पेट्रोलिंग करत असलेले बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्याशी थेट नाकाबंदी बूथवर जाऊन संपर्क साधून माहिती जाणून घेतली. पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर आयुक्तालय अमरावती येथे शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या दरम्यान पोलिसांनी विविध स्वरूपाची कारवाई केली आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुका 2024 पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबविण्यात येत आहे. या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेक गुन्हेगारांवर विविध प्रकारच्या आरोपीवर धडक कारवाई करून जेरबंद करण्यात येत आहे. तर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कडक तपासणी सुरू आहे. बडनेरा शहरात होत असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदीच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी पेट्रोलिंग करीत असलेले बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्याशी थेट नाकाबंदी बूथवर जाऊन संपर्क साधून माहिती जाणून घेतली. लोकसभा निवडणुका 2024 पार्श्वभूमीवर अमरावती येथील आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांच्या आदेशानुसार बडनेरा अमरावती शहरात कोम्बिंग ऑपरेशन तसेच नाकाबंदी सुरू केलेली आहे. आणि याच दरम्यान बडनेरा येथील यवतमाळ अमरावती रोडवर नाकाबंदी सुरू आहे आणि येथे एक तपासणी सुद्धा केलेली आहे. आणि या संदर्भात माझ्यासोबत बडनेरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत पुनीत कुलट साहेब. हे या संदर्भात आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घेऊ. सर, काय नेमकं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय नाकाबंदी आणि जी काही आपलं सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? हे संपूर्ण पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे एकूण 11 ठिकाणी बॉर्डर सिलिंग पॉईंट्स आदरणीय सीपी सर यांच्या आदेशाने लावण्यात आलेले आहे. त्यापैकी 2 सिलिंग पॉईंट्स जे आहेत ते बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लावण्यात आलेले आहे. एक हा जो तुम्ही बघताय यवतमाळची पॉईंट, इथे एक लावण्यात आलेला बॉर्डर सिलिंग पॉईंट आणि दुसरा बॉर्डर सिलिंग पॉईंट आहे अकोला नाका येथे लावण्यात आलेला आहे. त्या सिलिंग पॉईंटवर 3 पोलीस अंमलदार त्यामध्येच एक ट्रॅफिकचे अंमलदार आणि महसूलची जी SST जी टीम असते ती टीम या पॉईंट्सवर 24 तास आमचे महसूलचे आणि पोलीस अंमलदार या पॉईंटवर 24 तास वाहनांची संशयित वाहनांची चेकिंग इथे करणार आहे आणि खराब असा पोलीस बंदा राहणार आहे. बरोबर आहे. आदरणीय सी पी सर, आदरणीय DCP सर आणि माननीय ACP सर यांच्या आदेशाने बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 18/3/2024 वाजेपासून ते 19/3 सकाळी 5 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे. त्यामध्ये एक SCP सर, एक PI, एक API, 5 PSI आणि एकूण महिला आणि पुरुष मिळून जवळपास 50 पोलीस अंमलदारांचा यामध्ये समावेश होता. तर यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि कसून गुन्हेगारांची यामध्ये चौकशी करण्यात आली, शोध घेण्यात आला. त्यामध्ये 16 तडीपारांचं चेकिंग करण्यात आली. त्यापैकी 4 तडीपार मिळून आले. त्या 4 तडीपारांपैकी 3 तडीपारांकडे हे घातक शस्त्रसुद्धा मिळून आले. त्यानुसार त्यांच्यावर 4-25 भारतीय
हत्यार कायदा आणि 142 मुंबई पोलीस कायदा यानुसार कारवाई सुद्धा करण्यात आली. त्यानंतर दोन प्रोहिबिशन केस म्हणजे अवैध दारूच्या धंद्यांवर रेडसुद्धा करण्यात आलेले आहेत. एका संशयित व्यक्तीवर 122 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. 7 जमानती वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. तसेच 1 गैरजमानती वॉरंट मधील आरोपीला अटक करून जेल रवाना करण्यात आलेले आहे. 2 त्याच कोंबडी ऑपरेशन दरम्यान 2 ठिकाणी नाकाबंदी सुद्धा लावण्यात आली होती. त्या नाकाबंदीमध्ये 26 वाहनं चेक केली आणि 4 वाहनांवर चालांची कारवाई करण्यात आली आहे. 1,800 रुपयांचा चालान करण्यात आलेले आहे. या प्रकारे आणि 2 व्यक्तींकडे घातक शस्त्रसुद्धा मिळून आलेले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर 425 भारतीय हत्यार कायदा यानुसार कारवाई करण्यात आली आहे. हे होते बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलर सर. यांनी जे कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी सुरू आहे लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर त्या संदर्भात उत्तम माहिती दिलेली आहे आणि हे कोंबिंग ऑपरेशन असंच सुरू राहील असे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. बडनेरावरनं मी मच्छिंद्र भाटकर, सिटी न्यूज, अमरावती.